मित्रांनो ज्या वेळेस आपल्याला ग्रामपंचायतीकडून एखादा जर दाखला घ्यायचा असेल तर आपण ग्रामपंचायतमध्ये गेल्यानंतर आपल्याला सुरुवातीला ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून घरपट्टी पाणीपट्टी किंवा इतर जे काही कर असतील ते भरणा करण्याविषयी आपल्याला सांगतात मित्रांनो हे जे काही ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहेत किंवा ग्रामविकास ग्राम अधिकारी आहेत हे आपले मुद्दाम तर अडवणूक करत नाहीत किंवा मग त्यांना आपल्याला प्रमाणपत्र द्यायचे तर नसते मित्रांनो हे जे काय घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याविषयी याविषयी काय हेतू असतो याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्याला एक सूचना देऊ इच्छितो जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला मग जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे आणि घरपट्टी पाणीपट्टी व इतर कर हे ग्रामपंचायतच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे ग्रामपंचायती शासनामार्फत वेगवेगळ्या योजना अंतर्गत निधी जरी मिळत असला तरी तो निधी संबंधित योजनेच्या कामासाठीच खर्च करावा लागतो गावाला दैनंदिन पाणी पुरवठा करणे पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती व देखभाल करणे ब्लिचिंग पावडर खरेदी करणे वीज बिल भरणे कर्मचारी पगार करणे गावातील स्वच्छता किरकोळ रस्ते दुरुस्ती गटार दुरुस्ती रस्त्यावरील दिवाबत्तीची सोय करणे कार्यालयीन खर्च यासारखे अनेक नित्याची कामे ग्रामपंचायतीला करावी लागत असतात ही कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळणे आवश्यक असते घरपट्टी आणि पाणीपट्टी यातून जमा होणाऱ्या निधीतून वरील व इतर जे काही आवश्यक कामे आहे ते ग्रामपंचायतीस करणे शक्य होते त्यामुळे प्रत्येक मालमत्ताधारक यांनी आपला घरपट्टी पाणीपट्टी आणि इतर जे काही कर आहेत त्या भरणा कराव्यात आणि हे जे काही कर आहेत ते ज्या त्या आर्थिक वर्षामध्ये भरणा करणे आवश्यक आहे ग्रामपंचायत ही एखाद्या कुटुंबप्रमाणे असते जसे ज्या कुटुंबात पैसा येईल ते कुटुंब त्याच्या आवश्यक गरजा भागू शकते तसेच जर ग्रामपंचायतीला घरपट्टी पाणीपट्टी व इतर करातून जर पैसा जमा झाला तरच ग्रामपंचायत गावातील अत्यावश्यक कामे व गरजा पूर्ण करू शकते गावात ज्यावेळी एखादा नागरिक ग्रामपंचायतला कुठल्या कामानिमित्त किंवा प्रमाणपत्र मागणीसाठी जातो त्यावेळी त्याला ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सरपंच घरपट्टी पाणीपट्टी इत्यादी करांचा भरणा कराव्यास सांगतात त्यावेळी त्या नागरिकांची अशी भावना होते की ग्रामसेवक किंवा सरपंच मला मुद्दामहून अडथळा आणत आहे वास्तविक जर पाहिले तर अशा नागरिकाने आधीच ग्रामपंचायतीचा जर कर भरला असेल तर त्या त्या वर्षामध्ये वर्षभर त्याला ग्रामपंचायत सुद्धा कराची मागणी करणार नाही आणि फक्त प्रमाणपत्राची फीस भरून त्याला नियोजित वेळेत प्रमाणपत्र ही उपलब्धता होऊ शकेल आणि नागरिकांचा गैरसमज सुद्धा होणार नाही की ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक किंवा सरपंच हे त्यांची अडवणूक करत आहेत म्हणून असा त्या संबंधित व्यक्तीचा गैरसमज होतो जर मित्रांनो आपण हा जो काही कर आहे जर तो कर भरलाच नाही तर काय होईल ते सुद्धा बघा महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम व ग्रामपंचायत कर व फी नियम सुधारणा दोन हजार पंधरा यामधील तरतुदीनुसार ग्रामपंचायतीचा कर हा प्रत्येक मालमत्ता धारकाला भरावाच लागतो तो कधीही माफ होत नाही तसेच थकबाकी रकमेवर दरवर्षी पाच टक्के व्याजसुद्धा भरावे लागते तसेच ग्रामपंचायत करा रकमेच्या वसुलीसाठी असे मालमत्तेची जप्ती सुद्धा करू शकते अशा कारवाईचा खर्च सुद्धा आपल्याकडून वसूल केला जातो कर न भरल्यामुळे एकतर आपली कराची रक्कम वाढत जाते त्यावरील अतिरिक्त दंडही भरावा लागतो आणि जप्ती सुद्धा होऊ शकते आणि एवढेच नाही तर शेवटी आपल्याला कराची रक्कम सुद्धा भरावीच लागते त्यापेक्षा जर आपण आपला कर दरवर्षी आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात भरला तर आपल्याला घरपट्टीच्या चालू रकमेवर पाच टक्के सूटसुद्धा मिळते मार्चपर्यंत भरला तर दंडही लागत नाही आणि आपण ग्रामपंचायतला कधीही कुठल्याही कामासाठी गेलो तर कुणीही आपल्याला कर भरा म्हणून तगदाही लावणार नाही ज्या गावात ग्रामपंचायतच्या कराचा भरणा लोक स्वेच्छेने करतात ते गाव नक्कीच प्रगतीपथाकडे अग्रेसर असते हे सांगण्यासाठी कुणीही ज्योतिषाची गरज नाही कराच्या रूपाने ग्रामस्थ ग्रामपंचायतीला आर्थिकदृष्ट्या बळकट करत असतातच आणि त्यातून एक सक्षम गावाची निर्मितीसुद्धा होते त्यामुळे ग्रामपंचायतीच्या करचा भरणा करून आपली ग्रामपंचायत आणि गाव अधिक सक्षमरित्या कसा होईल हे प्रत्येकाने लक्ष देणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे मित्रांनो घरपट्टी का भरावी पाणीपट्टी का भरावी व इतर जे काही कर आहेत ते का भरावे याविषयी महत्वपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा तर मित्रांनो अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्ही पुन्हा आपल्याला भेटू त्यासाठी मित्रांनो आमचा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भारत जय महाराष्ट्र